लोकांना कार्यकर्त्यांना फार काही कामं 100% झालीच पाहिजे अशातला भाग नाही, परंतु मान सन्मान मिळाला पाहिजे. आपली ती महाराष्ट्राची संस्कृती, ती देशाची संस्कृती आहे. कसं आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवता येईल हा प्रयत्न झाला, आणि त्याचा उल्लेख सातारची जागा जरी सोडली तर तिथं राज्यसभेची जागा घेतलेली आहे, की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची, ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे. मित्रांनो, सुरुवातीला प्रदेशाध्यक्षांनी काही बाबी सांगितल्या, भुजबळसाहेबांनी, प्रफुल्लभाईंनी, त्यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं. धीरजनी कशा कारणाकरता तो फार खोलात शिरला नाही, हरकत नाही, परंतु ज्यावेळेस मी धीरजशी स्वतः बोललो, स्वतः प्रफुल्लभाई बोलले, स्वतः सुनील तटकरेजी बोलले, इतर पण अनेक सहकारी मला सतत फोन होत होते 15-1 दिवसात, दादा आम्हाला धीरजला घेऊन तुमच्याशी बोलायचं आहे. आणि तशा पद्धतीनं, कारण आज अनेक ठिकाणी संघटनेची जबाबदारी धीरज शर्मांच्यावर, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपण एकत्र सगळे काम करत असताना दिलेली होती. ते वर्किंग कमिटीचे मेंबर होते, नॅशनल स्पोक्समन होते, तसंच इंडिया यूथ फ्रंटचे कन्व्हेनर होते, नॅशनल प्रेसिडेंट, नॅशनलिस्ट को यूथ काँग्रेसचे होते, को इन्चार्ज सेंट्रल ऑफिसचे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे होते, आणि स्टार कंपनीवर महाराष्ट्र लोकसभा समिती ह्याचे पण ते त्या ठिकाणी पदाधिकारी होते. आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकारी आज त्यांच्याबरोबर आलेले आहेत, आपण सगळ्यांनी ते पाहिलं. त्यांना प्रत्येकाला आपली आपली 2-2 मिनटं बोलायचं होतं, परंतु वेळेअभावी ते त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडू शकले नाही. परंतु मित्रांनो, आपण सगळेचजणं, म्हणजे भुजबळसाहेब तर जे साक्षीदार आहेत, प्रफुल्लभाई साक्षीदार आहेत, सुनील तटकरेजी साक्षीदार आहेत, 10 जून 1999 शिवाजी पार्कला ज्यावेळेस पवारसाहेबांनी, संगमाजींनी, तारिक अनवरजींनी आणि असंख्य मान्यवरांनी, मग त्याच्यामध्ये भुजबळसाहेब होते, पिचडसाहेब होते, प्रफुल्ल पटेलजी होते, पदमसिंह पाटील होते, विजयदादा होते, मोहिते पाटील, मधुकर पिचड होते, हे सगळेजण सिनियर नेते. आम्ही त्याच्यामध्ये त्यावेळेस ज्युनियर होतो, परंतु हे सगळे सिनियर नेत्यांच्या साक्षीनं स्वाभिमानातनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना केली, परकीय मुद्दा काढून केली, आणि त्याच्यानंतर सातत्याने बदल कसे होत होते. 4 महिन्यातच ज्या मुद्दा समोर ठेवून आपण पक्ष काढला, तोच मुद्दा बाजूला केला, लगेचच जूनला पक्ष काढला, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 4 महिन्यात तर आपण तिथं आघाडीमध्ये गेलो आणि काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केलं. हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या खोलामध्ये मला फार जायचं नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये अनेकांनी संघटनेची जबाबदारी चालवत असताना जे सन्माननीय पदाधिकारी असतात त्यांचा मान सन्मान, धीरज नेत्याचा उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये, लोकांना कार्यकर्त्यांना फार काही कामं 100% झालीच पाहिजे अशातला भाग नाही, परंतु मान सन्मान मिळाला पाहिजे. आपली ती महाराष्ट्राची संस्कृती, ती देशाची संस्कृती आहे. आणि पहिल्यापासून सगळेचजणं वडीलधारींना मान सन्मान देत आलेले आहेत, इतर लोकांना पण मान सन्मान देत आलेले आहेत. परंतु जो आपण मधल्या काळामध्ये 2 जुलैला निर्णय घेतला, त्याच्या आधीच्या काळात काही जणांचं महत्त्व पक्षामध्ये वाढलं, आणि ते वाढल्यानंतर कसं आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे, कसं कुणाला अलीकडं, म्हणजे घरातला कामवाला गडी असला किंवा घरकाम करणारी बाई असली आणि तिला जरा मालकिणीनं किंवा घरातल्या प्रमुखांनी काही बोललं की ती म्हणते चल हिशोब कर आणि पैसे घे आणि चल मला सोड, म्हणजे एवढे अलीकडची परिस्थिती आहे. म्हणजे कधी कोण कुणाला सोडून जाईल सांगता येत नाही, एवढं प्रत्येक जणाला आपला मान सन्मान ठेवावा असं वाटत असतं, परंतु तसं काही बाबतीमध्ये काही ठिकाणी घडत नाही आहे. आणि त्याचा फार वेगळ्या प्रकारचा अनुभव विशेषतः ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मला, म्हणजे अनिल बायदास पण इथं बसलेत बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत असताना, त्यांना पण त्या ठिकाणी अनेकांनी ऐकवलं कार्यकर्त्यांनी, किंवा धीरजशी मी ज्यावेळेस बोलत होतो, इतर काही त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलत होतो, त्यांनी पण ते सांगितल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. वास्तविक कार्यकर्ता हा महत्त्वाचा असतो. मी नेहमीच सगळ्यांना सांगत असतो किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रम सांगत असतो की कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, आणि त्याच्यामुळं
तो कणा आपण जपला पाहिजे, त्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची माझी स्वतःची भूमिका आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं, आपण जी काही मेहनत घेतली आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जे आपण काम केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आजच्या बैठकीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत देखील करतो. थोडीशी गैरसोय झाली, सगळ्यांना बसायला जागा मिळाली नाही, अनेक जण उभे आहेत आणि त्यांना बसायला खुर्ची देखील तिथं देता आली नाही, ही थोडीशी गैरसोय. परंतु त्याची नोंद निश्चितपणे संघटनेकडनं, पक्षाकडनं घेतली जाईल आणि पुढच्या वेळेस त्याची दुरुस्ती देखील केली जाईल, हे सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देतो. मित्रांनो, निवडणूक ही राजकीय पक्षासाठी फक्त सत्ता मिळवण्याचं साधन आहे असं मी पण मानत नाही आणि आपल्यातले बरेच जण पण मानत नाहीत. निवडणूक हे आपण सर्वांनी 5 वर्षात लोकांच्यामध्ये जे काम केलेलं असतं त्याचं मूल्यमापन लोक त्या ठिकाणी करतात आणि आपल्याला कौल देतात, लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढं जायचं हे ध्यानात घेऊन आपण आजपर्यंत वाटचाल करत आलेलो आहे. कधी विजयाचा उन्माद देखील होऊन द्यायचा नाही आणि पराभवानी खचून पण जायचं नाही, अशा प्रकारची भूमिका सर्वांनीच कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असताना प्रत्येकाने घेतली पाहिजे. निवडणूक हा राजकीय कार्यकर्त्याचा तसं बघितलं तर श्वास आहे. कार्यकर्ता लोकांमध्ये असतो, तो लोकांची आणि पक्षाची सातत्याने कामं करत असतो आणि त्यामुळे निवडणुकीत त्यानं लोकांची कामं किती केली आणि त्यानं किती केलेल्या कामांवर हक्कांनी तो किती मतं पक्षाच्यासाठी आणि आपल्यासाठी आणू शकतो याची परीक्षा असते. आपण नवीन राजकीय भूमिका घेतल्यानंतर ही आपल्या सर्वांची पहिलीच निवडणूक होती ही आपण सगळ्यांनी अनुभवली. जरूर थोडासा उल्लेख प्रफुल्लभाईंनी केला, 48 जागा आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आहेत. बाहेर पण आपण एक जागा त्या ठिकाणी लढलो नाही याच्यातला भाग नाही, परंतु त्या 41 जागा मागच्या वेळेस ह्या भाजप शिवसेनेच्या आलेल्या होत्या आणि फक्त 7 जागा आपल्या विरोधकांच्या आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं 7 जागेंच्यापेक्षा जास्त तिथं चर्चा करायला संधी नव्हती. तरी देखील काही बाबतीमध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवता येईल हा प्रयत्न झाला आणि त्याचा उल्लेख, सातारची जागा जरी सोडली तर तिथं राज्यसभेची जागा घेतलेली आहे. आणि मी आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, सगळ्या नेतेमंडळींच्या साक्षीनं सांगतो की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे, ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये घ्या. नाहीतर मग पुन्हा बाकीचे इतर जिल्ह्यातले मग आले ना जागा, आता द्या ना ते, आम्हाला द्यायला काय हरकत आहे, तसं काही होऊन देऊ नका. हे पहिलं, प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल ते ठरलेलं आहे आणि सुनीलजी तुम्हालाही माहिती आहे, आपण इतर पण मान्यवरांच्या कानावर ही गोष्ट त्या ठिकाणी घातलेली आहे. त्याप्रकारे तिथं कार्यकर्त्याला मदत केली जाईल आणि सातारा तसा आपल्या पक्षाचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, म्हणून त्याचा उल्लेख मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या समोर केला. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, भुजबळ साहेबांनी त्याचा उल्लेख केला की आपण साधारण 54 निवडून आलेलो होतो, उद्याच्याला 288 जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल, त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाचा, पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल. त्या त्या जिल्ह्यामध्ये साधारण काही ना काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळेलच अशा प्रकारची आखणी करूनच आणि थोडंसं सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये लक्ष घालून, कारण नंतर काही काही वेळेस इतका शेवट, आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते, म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे, आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल, सरोजने असेल, बाकीच्या आमच्या हिरामणने असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की ह्याच्याबद्दल असं करून चालणार नाही आणि मग समोरचे लोक कामाला लागतात, प्रचाराला लागतात आणि त्याचा फटका हा निश्चितपणे
आपल्या सगळ्यांना म्हणजे महायुतीला बसतो अशा प्रकारचा सुतोवाच त्या ठिकाणी झाला आणि ही गोष्ट मी नाकारू शकत नाही।